हरि ओम तत्सत। तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहे काही योग अभ्यास आणि 21 जून हे इंटरनॅशनल योगा डे आहे, तर त्यासाठी आपला हा आज पहिलाच व्हिडिओ आहे आणि योगा डेच्या दिवशी काहीतरी नवीन योगामध्ये करावं असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल बनवत आहे। तर आज आपण जो व्हिडिओ करणार आहे तो कंबरदुखीसाठी आहे। आजकाल कंबरदुखी ही सर्व वर्गातील, म्हणजे पुरुषांनाही आहे कंबरदुखी, स्त्रियांनाही आहे, कारण की पुरुषांना खूप वेळ कॉम्प्युटर समोर ऑफिसमध्ये बसावं लागतं आणि ह्या लॉकडाऊनमध्ये तर सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। तर महिलांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे हा त्रास आहे, तर त्याच्यामध्ये मला माझ्या अनुभवानुसार महिलांना किचनमध्ये उभं राहून कंटिन्युअस उभं राहावं लागतं, त्यामुळे त्यांना कंबरदुखी फेस करावी लागते। त्याचबरोबर आजकाल भरपूर महिला वर्किंग वुमन आहेत, त्यामुळेही त्यांना कंबरदुखीचा त्रास होतो। एवढंच नसून तर आपल्याला ही कंबरदुखी कशामुळे होते याचंही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, कारण की आपण कोणत्या गादीवर झोपतो, कोणती उशी वापरतो, कशा प्रकारे झोपतो, हे सर्व खूप महत्वाचं आहे। या छोट्या छोट्या गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला या एक्सरसाइजने किंवा या योगाभ्यासाने खूप फायदा होईल। तर मी आता तुम्हाला काही आसनं करून दाखवणार आहे, ते तुम्ही नित्य नियमाने करा तर तुम्हाला या आसनांचा नक्कीच आणि इन्स्टंट फायदा होईल, याची माझी गॅरंटी आहे। तर चला आपण योगाभ्यासाला सुरुवात करूया। चला तर आता आपण करणार आहे ताडासनाचा अभ्यास। ताडासन हे असं कंबरदुखीसाठीच इम्पॉर्टंट नाही, तर लहान मुलांची हाईट वाढवण्यासाठीही ताडासन खूप महत्वपूर्ण आहे, खूप उपयुक्त आहे। तर आपण आता करूया ताडासनाचा अभ्यास। तर सर्वप्रथम आपले दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत, आपल्या मांड्या एकमेकाला जुळवायच्या आहेत किंवा जवळ घ्यायच्या आहेत मांड्या। हात एकदम सरळ ठेवायचे आहे, नजर एकदम सरळ ठेवायची आहे। श्वास भरत दोन्ही हात वर घ्यायचे आहेत, हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आहेत अशा प्रकारे आणि उलटे करायचे आहेत। हात असे नाही ठेवायचे, म्हणजे हात असे नाही ठेवायचे आपल्याला, हात असे उलटे करायचे आहेत आणि श्वास करत टाचावर उचलायचे आहे। ज्यांना हाईट वाढवायची आहे त्यांना टाचा उचलणं खूप महत्वाचं आहे। आपले हात कानाला चिकटलेले आहेत, स्ट्रेट आहेत, त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि श्वास सोडत दोन्ही हात आपल्याला पुरवत घ्यायचे आहे। मी पुन्हा एकदा हे आसन करून दाखवते। श्वास भरत दोन्ही हात वर, हात एकमेकांमध्ये इंटरलॉक, स्ट्रेच करायची आपली बॉडी वरती, टाचा उचलायचा। जर तुम्हाला टाचा उचलायला जमत नसेल तर तुम्ही नुसतं असंही करू शकता, हळूहळू तुम्हाला अशा प्रकारे टाचा उचलायलाही जमतील। स्ट्रेच करायची पूर्ण बॉडी, श्वास सोडत हात खाली, श्वास भरत हात वर, हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आणि पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची। आता मी टाचा उचलल्या नाही असंही तुम्ही करू शकता। 1, 2, 3, 4, 5 रिलॅक्स, श्वास सोडत आपले दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत। आता आपण करणार आहे ताडासनाचं पुढचं व्हेरिएशन। एक कमरेची ही साईडची चरबी कमी करण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आपल्या मणक्याला रिलीफ देण्यासाठी, कंबर दुखीसाठी खूप महत्वाचं आहे। तर तिर्यक ताडासनासाठी आपल्याला थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचं, जास्त नाही। आपले पाय पहिले एकदम चिकटलेले होते तर थोडंसं अंतर घ्यायचं बॅलन्ससाठी। श्वास हे दोन्ही हात वर घ्यायचे, हात एकमेकामध्ये इंटरलॉक करायचे आणि आपल्याला आपल्या राईट साईडला बेंड व्हायचे। आपण श्वास घेतलेला होता, आता आपल्याला श्वास सोडायचा आहे। श्वास सोडत आपल्याला आपल्या राईट साईडला बेंड व्हायचं आहे, जितकं आपल्याला खाली वागता येईल तितकं व्हायचं आहे, वागायचं आहे। आणि आपल्या कमरेचा जो स्ट्रेस होत आहे किंवा आपली कंबर जी स्ट्रेच होत आहे त्याचा अनुभव करायचा आहे। जर तुम्हाला इतकं वागायला जमत नसून तर तुम्ही इतकं वागलं तरीही चालेल। श्वास थोडं सरळ व्हायचं आहे आणि रिलॅक्स। ना श्वास भरत दोन्ही हात इंटरलॉक करायचे आहे। आता आपण आपल्या लेफ्ट साईडला वळायचं आहे, डाव्या बाजूला
वाटत असतो उलट खाली जायचं आहे, जितकं खाली वाटता येईल तितकं आपल्याला खाली वाकायचं आहे. हळूहळू आपल्या शरीरात फ्लेक्सिबिलिटी येते. रिलॅक्स. आता मी तिर्यक ताडासन एकदा व्यवस्थित पुन्हा दाखवते. श्वास भरत दोन्ही हात वर एकमेकाबरोबर इंटरलॉक करायचे. श्वास सोडत खाली जायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. रिलॅक्स. आता पुन्हा श्वास भरत दोन्ही हात वर घ्यायचे आहे. एकमेकाबरोबर इंटरलॉक करायचे आहे. श्वास सोडत खाली जायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. हातांना जर स्ट्रेचर असेल तर आपण हाताशी हलू शकतो. त्यानंतर पायांना जर त्रास झाला असेल तर आपण पाय दोन्ही अशा प्रकारे हलवू शकतो, म्हणजे आपल्या पायालाही रिलॅक्सेशन भेटतं आणि हातालाही रिलॅक्सेशन भेटतं असे हात केल्यामुळे. त्यानंतर जर लहान मुलं हा व्यायाम करत असतील तर त्यांना हाईट वाढवायची असेल तर तुम्ही हा व्यायाम करताना श्वास भरायचा आहे, दोन्ही हात एकमेकामध्ये इंटरलॉक करायचे आणि त्याचं थोड्याशा उचलायचे आहे आणि श्वास सोडत खाली जायचं आहे. जितकं जाता येईल तितकं जायचं आहे. जर बॅलन्स होत नसेल तर तुम्ही वाकण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याचा उचलू नका. मी फक्त ज्यांना रेग्युलर व्यायाम करायची सवय आहे त्यांच्यासाठी हे दाखवत आहे. श्वास भरत दोन्ही हात वर, हात एकमेकांवर इंटरलॉक करायचे आहे. छताकडे आपल्या हातमध्ये करायचे आहे. श्वास सोडत आपल्याला खाली जायचं आहे. जितकं खाली जाता येईल तितकंच खाली जायचं आहे. आता आपण पुढचं आसन करणार आहे सुप्त मसेंद्रासन. तर याने आपल्या मनक्याला आणि पाठीच्या कमरेच्या दुखण्याला खूप फायदा होतो. तर त्यासाठी आपल्याला आपले हात असे ठेवायचे आहे दोन्ही सरळ. हा जो उजवा पाय आहे तो असा सरळ घ्यायचा आहे आणि त्याला इकडे घ्यायचा आहे असं. आणि ह्या हाताने त्याला असं दाबायचं आहे. आणि आपली जी मान आहे ती दुसऱ्या अपोजिट साईडला, म्हणजे ज्या साईडला आपला पाय इथे दाबलेला आहे त्याच्या अपोजिट आपल्याला आपली मान ठेवायची आहे. आणि जेवढे इकडे बघता येईल तेवढं बघायचं आहे. आपल्या कमरेला इथे जो स्ट्रेच होत आहे त्याचा अनुभव करायचा आहे त्या स्ट्रेचचा. एक, दोन, तीन, चार, पाच. रिलॅक्स. आपला पाय पुन्हा आहे त्या ठिकाणी फिरायचा आहे. आता हेच आपल्याला पुन्हा डाव्या पायाने करायचं आहे. पाय फोल्ड करायचा आहे. पाय जांघेपर्यंत घ्यायचा आहे जितका घेता येईल तेवढा. आणि उजव्या हाताने हा पाय असं इकडे घ्यायचा आहे. जितका टेकवता येईल तेवढा टेकवायचा आहे. आणि मान जितकी इकडे करता येईल तेवढी करायची आहे. अशा प्रकारे पाय रिलॅक्स करून घ्यायचा आहे. पायाला हलवून घ्यायचा आहे. हाताला स्ट्रेच आला असेल तर हातही मोकळे करून घ्यायचे आहे. हा झाला सुप्त मच्छंद्रासनाचा अभ्यास. तर आपण हा 2 ते 3 वेळा करू शकतो. आणि काउंटिंग करायचे 5 मिनिट्सपर्यंत होल्ड करायचे आहे. किंवा हात सरळ ठेवायचे आहे. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. तो जमिनीला टेकवायचा आहे आणि त्याच साईडच्या हाताने आपल्याला गुडघा प्रेस करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. हात पूर्ववत ठेवायचा आहे. पुन्हा हा पाय जागेवर घ्यायचा आहे. पाय रिलॅक्स करायचा आहे. आता दुसरा पाय आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि उजव्या हाताने त्याला प्रेस करायचा आहे खाली. 1, 2, 3, 4, 5. अशा प्रकारे आपल्याला मच्छंद्रासनाचा अभ्यास करायचा आहे. रिलॅक्स व्हायचंय. दोन्ही हातांचे तळवे हलवून घ्यायचे. पायाची बोटं हलवून घ्यायची आहेत. आता आपण पुढचा अभ्यास करणार आहे. आता आपल्याला आपले शरीर पूर्ण जमिनी लगत चिटकून घ्यायचं आहे. एकदम स्ट्रेट झोपायचं आहे.
दोन्ही पायामध्ये थोडस अंतर ठेवायचं आहे. आपले हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आहेत. आपले हात वरच्या दिशेने ओढायचे आहेत आणि आपले पाय खालच्या दिशेने ओढायचे आहेत. आणि आपली बॉडी पूर्ण स्ट्रेच करायचे आहे. याने आपल्या कमरेला इन्स्टंट म्हणजे लगेच आराम भेटतो असं हे आसन आहे. 1, 2, 3, 4, 5 रिलॅक्स. श्वास भरत हात वर घ्यायचे आहे. हात एकमेकाबरोबर इंटरलॉक करायचे आहे. पाय खाली खेचायचे आहे आणि हात वर खेचायचे आहे. श्वास भरत 1, 2, 3, 4, 5. श्वास सोडत रिलॅक्स व्हायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला याची 3 आवर्तन करायची आहे. तर झोपून आपली 2 आसनं झालेली आहेत. आता आपल्याला पाठीवरची 2 आसनं झाल्यानंतर पोटावरचीही अशी मी 2 आसनं दाखवणार आहे. आणि तुम्हाला आणखीन काही मी याचा दुसरा भाग दाखवणार आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सध्या आपण पोटावरची 2 आसनं करूया. आपल्याला आता पोटावरची आसनं करायची आहेत. आपल्याला धनुरासन करायचं आहे. गुडघ्यातून पाय फोल्ड करायचे आहेत. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. पूर्ण मांड्या आणि छाती वरती उचलायच्या आहे. आपला पूर्ण बॅलन्स पोटावर करायचा आहे. पूर्ण शरीर स्ट्रेच करायचं आहे. श्वास सोडत खाली यायचा आहे. आपण जेव्हा स्ट्रेच करतो तेव्हा श्वास घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा आपण हे आसन करूया, धनुरासन. पाय गुडघ्यातून फोल्ड करायचे. श्वास घेत उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे. नॉर्मल श्वास ठेवायचा आणि श्वास सोडत आपल्याला रिलॅक्स व्हायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा अभ्यास करणार आहे, कमरेसाठी खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भुजंगासन. याने पाठीची लवचिकता वाढते. शरीरातली अतिरिक्त चरबी कमी होते. आणि कंबर दुखीसाठी हा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आपली बसण्याची क्षमता यामुळे वाढते. हे पहा, हे आहे तिर्यक भुजंगासन. याने आपल्या कमरेवरची चरबी कमी होते. श्वास सोडत खाली जायचं आहे आपल्याला. श्वास भरत वर यायचा आहे. आता आपल्याला आपल्या डाव्या बाजूला बघायचं आहे. आपल्या पूर्ण शेवट आपल्याला मागे जितकं बघता येईल तेवढं मागे बघायचं आहे. श्वास सोडत खाली यायचं आहे. आता आपण पुढचं आसन करणार आहे, ते म्हणजे शलभासनाचं हे व्हेरिएशन आहे. तर उजवा हात उचललेला आहे श्वास घेत आणि डावा पाय उचललेला आहे. अपोजिट उचलायचा आहे. श्वास भरत उजवा हात उचललेला आहे. डावा पाय उचललेला आहे. श्वास सोडत रिलॅक्स व्हायचा आहे. शलभासनाचे हे व्हेरिएशन आहे. तर आपण पुन्हा एकदा करू. उजवा हात उचलून श्वास घेत उजवा हात उचलायचा आहे. डावा पाय उचलायचा आहे. रोखून धरायचं आहे 2 मिनटं किंवा 5 मनसपर्यंत रोखायचं आहे. हे पहा, श्वास घेत उजवा हात डावा हात उचलायचा आहे. डावा पाय उचलायचा आहे. श्वास रोखायचा आहे. 5 काउंटिंग करायचे आणि रिलॅक्स व्हायचं आहे. आता आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे. संपूर्ण शरीर शांत करायचं आहे. आता आपण करणार आहोत शशांकासन. संपूर्ण शरीर शिथिल आणि शांत करायचं आहे. आपण केलेल्या व्यायामाचा अनुभव करायचा आहे. आणि आपले हात गुडघ्याजवळ घ्यायचे आहेत आणि रिलॅक्स होऊन आपण पुन्हा वज्रासनामध्ये यायचं आहे. योग अभ्यास फक्त एकच दिवस करायचा नाही की आता 21 जून आहे, आज आपल्याला योगा डे किंवा नॅशनल योगा डे म्हणून आजच आपल्याला योगा करायचा आहे आणि उद्यापासून नाही करायचा असं नाही. योगा हा नित्य नियमाने केला पाहिजे. त्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात. आपल्या शरीराची लवचिकता वाढते आणि हळूहळू आपल्याला ऍसिडिटी सारखे जे आजार आहेत किंवा मणक्याचे, पाठीचे, डोळ्याचे, चेहऱ्याचे जे काही आपल्याला शारीरिक आजार आहेत जे आजार सुद्धा योगाने दूर होतात हे मला माहित आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही नित्य नियमाने योगा करा आणि योग करत राहा. दोन्ही हातांची नमस्ते मुद्रा करा आणि आपण आपला आजचा योग अभ्यास ओंकाराने शेवट करूया. तर
ओम बोलायचं आहे आपल्याला, एक श्वास ठरायचा आणि ओंकाराचा उच्चार करायचा आहे. हातांचं घर्षण, चेहऱ्याची मसाज, डोळ्यांची मसाज, आपल्या हाताकडे आनंदाने पाहायचंय. आणि आजचा योग अभ्यास इथे समाप्त होत आहे.